लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्याच्या मुख्य सचिवपदी 1987 सालच्या तुकडीतील ज्येष्ठ IAS अधिकारी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहे। पती आणि पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदावर पोहोचले आहे अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे। मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारनं सुजाता सैनिक यांची नियुक्ती केली आहे। त्यांनी रविवारी सायंकाळी करीर यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे। त्या जून 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत। त्यांचे पती मनोज सैनिक हे करीर यांच्या आधी राज्याचे मुख्य सचिव होते। प्रशासनाची धुरा आता सुजाता सैनिक यांच्याकडे तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे। प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोनही नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदा जुळून आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, मुंबई।